नमस्कार, मी डी टी आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. अभिषेक घोसाळकरांची हत्या कोणी केली? उद्धव ठाकरेंचा संशय काय? अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी मोठा संशय व्यक्त केलाय. ते ठाकरे गटाचे प्रमुख आहेत. अभिषेक घोसाळकरांची गुरुवारी संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हा सगळा प्रकारच धक्कादायक होता. फेसबुक लाईव्ह दरम्यान ही हत्या झाली. मॉरिस नावाच्या स्थानिक गुंडाने अभिषेक घोसाळकरांची हत्या केली. त्यांच्यावर बलात्काराचा गंभीर गुन्हा होता. आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे उपस्थित केले आहेत. आता सरकारमध्ये गँगवार आलाय. गुंडांना संरक्षण मिळणं हा चिंतेचा विषय आहे. अभिषेकची निर्घृण हत्या झाली. ज्याने हत्या केली तो एक गुंड होता. त्या गुंडाने सुद्धा आत्महत्या केली असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले. हे प्रकरण वरकरणे जेवढं वाटतं तेवढं सोपं नाहीये. सूड भावनेतून टोकाचं पाऊल उचलण्यात आलं. त्या गुंडाने स्वतः आत्महत्या का केली हा प्रश्न उरतोच, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. अभिषेक आणि मॉरिस यांचं फेसबुक लाईव्ह सुरू होतं, त्या दरम्यान ही हत्या झाली. अभिषेकला गोळ्या लागल्या ते दिसतंय, पण कोण या गोळ्या झाडतंय ते दिसत नाही, हा संशय उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय. मॉरिसकडे परवानाधारक शस्त्र नव्हतं. त्याने त्याचा बॉडीगार्ड मिश्राचं शस्त्र वापरलं. त्याने बॉडीगार्ड का ठेवलेला, ती वेळ का आली, असे प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारलेत. अभिषेकवर गोळ्या मॉरिसने चालवल्या की दोघांना मारण्याची सुपारी कोणी दिली होती, असा गंभीर प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारलाय. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे मात्र निश्चित. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.